लोक ऊर्जा वापरायला शिकलेत दुसऱ्यांना नुकसान पोहोचवायला, हे सगळ्यात वाईट कर्म असेल, याचा गैरवापर नको. तुमच्यातल्या काहींना वाटतं की तुम्ही खूप मोठी गोष्ट करताय कुणाला तरी बरं करून. जीवनाच्या प्रत्येक क्षणी तुम्ही कर्मांचं कोडं सोडवलं असेल 90%, उरलेले 10% त्यासाठी मी आहे ना. कर्म म्हणजे कृती. चार प्रकारच्या कृती आहेत, शारीरिक, मानसिक, भावनिक आणि ऊर्जेची कृती. या सगळ्यांपैकी The energy action is the most important one. ऊर्जेची कृती ही सगळ्यात महत्वाची आहे आणि सगळ्यात जास्त टिकाऊ आहे आणि सगळ्यात जास्त मुक्त करणारी आहे जर तुम्ही योग्य प्रकारे ती केली तर. जर तुम्ही ती चुकीच्या प्रकारे केली तर ऊर्जेची कृती जी चुकीची आहे ती खूप जास्त प्रभाव टाकू शकते एखाद्याच्या आयुष्यावर. चुकीच्या शारीरिक कृतींपेक्षा, चुकीच्या मानसिक कृतींपेक्षा, चुकीच्या भावनिक कृतींपेक्षा चुकीच्या ऊर्जेच्या कृती म्हणजे मला काय म्हणायचंय. एक गोष्ट म्हणजे दुर्दैवानं मला काही अशा गोष्टी पाहाव्या लागल्या ज्या मला पाहायची इच्छा नव्हती. काही माणसं गैरवापर करायचा प्रयत्न करत होते, त्यांच्या ऊर्जेतल्या थोड्याफार लवचिकपणाचा जो ठराविक योग सराव करून आला होता काही ठराविक दीक्षेमुळे. खास करून काही दीड शहाणी माणसं आहेत की जेव्हा तुम्ही त्यांना दीक्षा देता, जेव्हा ती नवीन असते, जेव्हा ते ऊर्जेने भरून वाहत आहेत, त्यांना ती दुसऱ्या गोष्टीसाठी वापरायची असते. त्यांना ती वापरायची असते त्यांच्या शेजाऱ्यांवर छाप पाडण्यासाठी किंवा त्यातून काही पैसे मिळवण्यासाठी किंवा कुठल्या तरी प्रकारे ती वापरायची आहे. जे त्यांना त्यांच्या कल्याणासाठी दिलं होतं ते काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत, हे घडू शकतं. किंवा एक चांगलं उदाहरण म्हणजे हे बघा, असे अनेक मार्ग आहेत ज्याने तुम्ही नकारात्मक कृती करू शकता. एक गोष्ट म्हणजे असं म्हणूया की तुम्ही इथं बसलाय आणि असा विचार केला की कोणीतरी जे तुम्हाला आवडत नाही ते मेले पाहिजे. तुम्ही त्यांना कसं मारायचं ह्याचा सुद्धा विचार केला. याचा तुमच्या मनावर काहीतरी परिणाम होतो. दुसऱ्या पातळीवर तुम्ही विचार केला, पण फक्त विचार नाही, एक उत्कट भावना. आता त्याचा तुमच्यावर जास्त खोलवर प्रभाव पडतो. तुम्ही या विचार आणि भावनेने प्रभावित होऊन प्रत्यक्षात ती कृती केली, मग तुमच्यावर त्याचा अजून खोलवर प्रभाव पडतो. आता तुम्हाला कळतं की जर तुम्ही या कृती केल्या तर त्याचे काही परिणाम असतील म्हणून तुम्ही दुसरा मार्ग शोधला. तुम्ही अशा कोणाला तरी शोधलं जो ठराविक प्रकारच्या ऊर्जा क्रिया करेल ज्यामुळे जी व्यक्ती तुम्हाला आवडत नाही ती मरेल. या प्रकारचं संपूर्ण विज्ञान आहे. चार वेदांपैकी एक वेद याबद्दलच आहे, त्याला म्हणतात अथर्व वेदा, जो याबद्दल आहे की ऊर्जा अशा प्रकारे वापरायला शिकणं की त्यातून स्वतःचा फायदा आणि दुसऱ्याचं नुकसान होतं. तुम्ही काळी जादू यासारखे शब्द ऐकले असतील, वुडू आणि बिल्ली शून्यम आणि जे काही तुम्हाला म्हणायचं असेल ते. जिथं लोक त्यांच्या ऊर्जा वापरायला शिकलेत दुसऱ्यांना नुकसान पोहोचवण्यासाठी. एकदा का तुम्ही ऊर्जेने दुसऱ्याला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला स्वतःच्या कुठल्या फायद्यासाठी, आता हे सगळ्यात वाईट कर्म असेल, कारण ह्याचा प्रभाव तुमच्यात खूप खोलवर जाईल. कारण तुम्ही तुमच्या ऊर्जा यासाठी वापरताय. हेच कारण आहे की का तुम्हाला नुसतं शांभवीसारख्या सोप्या प्रक्रियेत दीक्षित करायला सुद्धा मी तुम्हाला जगाची आई होण्याचं पाऊल उचलायला सांगतोय. म्हणजे तुम्ही याचा कधीही गैरवापर करणार नाही, तुम्ही सगळ्यांना आपलं म्हणून पाहाल. कारण ऊर्जेची वाढ झाली पाहिजे प्रचंड जबाबदारीच्या भावनेबरोबर. ऊर्जेची वाढ झाली पाहिजे ती सर्व समावेशकतेच्या खोल भावनेतून. समावेशकतेच्या भावनेशिवाय जर तुम्ही ऊर्जा वापरली तर हे सगळ्यात वाईट कर्म असेल. तर तुमच्यातल्या ज्यांना जीवनात काही नाट्यमय बदल दिसतायत दीक्षा मिळाल्यामुळे, तुम्ही काळजी घेतली पाहिजे.
तुम्ही भरपूर काळजी घेतली पाहिजे की तुम्ही कधीही वापरण्याचा प्रयत्न करणार नाही ही रूपांतरित करणाऱ्या क्षमतेला भलतंच काहीतरी करण्यासाठी. नक्कीच तुमच्यातल्या काहींना वाटतं की तुम्ही खूप मोठी गोष्ट कराल कोणाला तरी बरं करून, कोणाच्या तरी जीवनात कुठल्या तरी वेगळ्या मार्गाने हस्तक्षेप करून. नाही, हे सगळ्यात वाईट कर्म असेल जे तुम्ही कराल. कारण एकदा का तुम्ही तुमच्या ऊर्जा वापरायचा प्रयत्न केला आणि तरीही तुम्हाला राग येत असेल, तुम्ही सीमा आखू शकता की तुम्ही काय आहात आणि काय नाही यामध्ये. तुमचं काय आहे आणि काय नाही यामध्ये जेव्हा या गोष्टी अजूनही असतील, तुम्ही कधीच कधीच काहीही ऊर्जेच्या स्तरावर करण्याचा प्रयत्न करू नये. कारण हे तुम्ही केलेलं सर्वात खोल प्रभावाचं कर्म असेल. हेच कारण आहे की का शांभवीच्या सध्याच्या प्रक्रियेत तुम्हाला दीक्षा देण्यात सुद्धा तुम्ही जगाची आई झालं पाहिजे. आणि हा एक उत्तम मार्गसुद्धा आहे तुमचं कर्म संपवण्याचा. जर जीवनाच्या प्रत्येक क्षणी जर तुम्ही एका सर्वसमावेशक भावनेनं जगला जगाची आई होऊन, भेदभाव न करता की तुमचं काय आहे आणि काय नाही आहे, आत्ता सध्या तुम्ही मी काय आहे आणि काय नाही यामध्ये भेदभाव केल्याशिवाय राहू शकत नाही. पण कमीत कमी तुमचं काय आहे आणि तुमचं काय नाही आहे हे जर तुम्ही सोडून दिलं तर तुम्ही कर्माचं कोडं सोडवलंय 90%. विश्वास ठेवा, 90% कर्माच्या सर्व आयामांचं कोडं तुम्ही सोडवलंय. उरलेलं 10% त्यासाठी मी आहे ना.